मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज सगळ्यांचं लक्ष नवी दिल्लीकडे लागलेलं आहे कारण आज शपथविधी सोहळा आहे पंतप्रधान पद म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी हे शपथ घेतील आणि अशा वेळेला शिवसेनेकडून सगळ्यात जास्त चर्चा होती की श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे न्यूज एटीन लोकमतशी बोलतायत ते आपल्यासोबत आहेत श्रीकांतजी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तुमचं तिसऱ्यांदा खासदार हॅट्रिक इतकं मताधिक्य मिळवून तुम्ही खासदार झालेले आहात आणि त्याहून महत्वाचं म्हणजे लोकसभेचे गटन येता पहिली प्रतिक्रिया तुमची खर तर खूप आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिंदे साहेबांनी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती एकमताने विश्वास दाखवला आणि लोकसभेतील सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ही शिवसेना दलाचा नेता म्हणून मला त्यांनी निवडलं आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षांमध्ये सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांबरोबर समन्वय साधून शिवसेना पक्षाचं चांगलं काम जे आहे हे लोकसभेमध्ये कसं होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न असतील हो सविस्तर तुमच्याशी सिकांची बोलायचं आहे पण आता तुम्ही दिल्लीत आहात दिल्लीतला माहोल काय तुम्ही स्वतः शपथविधी सोहळ्याला जाणार आहात का काय याविषयी सांगता ये नक्कीच आज एक ऐतिहासिक शपथविधी आहे ऐतिहासिक सोहळा आहे तिसऱ्यांदा मोदीजी जे आहे हे प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहेत तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार जे आहे हे फॉर्म होत आहे खूप आनंदाचा क्षण आहे की तिसरी वेळ सलग लोकांनी एनडीएवरती विश्वास मान्य मोदीजींवरती विश्वास जे आहे हा दाखवला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी बाब आहे की सलग तिसऱ्यांदा जे आहे एनडीएचं सरकार भारतामध्ये फॉर्म होतं आहे चांगलं काम गेले दहा वर्ष आम्ही करू शकलो आणि त्याच्या ते बघूनच लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला विरोधकांनी खूप प्रयत्न केला खोटं बोलण्याचा विरोधकांनी प्रोपगंडा केला वेगवेगळ्या गोष्टींचा खोटं बोला रेटून बोला पण तरीही लोकांनी जे आहे एवढं मोठं बहुमत जे आहे हे एनडीएला दिलं आणि तिसऱ्यांदा मोदीजी शपथ घेत आहेत तर आनंद आहे खूप सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारी मोठी पडलेलीच आहे लोकसभेचे गटनेता तुम्ही असाल पण त्या बरोबरीने सगळ्या शिवसेनेच्या खासदारांची आणि महाराष्ट्रातल्या तुमच्या चाहत्यांची अशी इच्छा होती की यावेळेला श्रीकांत शिंदेना मंत्रीपद मिळालं पाहिजे तुम्ही स्वतःही त्याला नाही म्हटलं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा असं ठरवलं की शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रीपद द्यायचं याविषयी तुम्ही काय सांगाल ज्या भावना सगळ्या तुमच्या समर्थकांच्या तुमच्या चाहत्यांच्या होत्या त्याच्याविषयी सगळ्यांच्या भावनांचा आदर करून सर्वांना वाटत होतं की बाबा डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जे आहे हे मंत्री पद घ्यावं केंद्रामध्ये सगळे खासदार असतील आमदार असतील आमचे कार्यकर्ते असतील पण मला वाटतं आत्ताच्या घडीला जे आहे हे पक्षाला डॉक्टर श्रीकांत शिंदेची जास्त गरज आहे पक्ष बांधणीसाठी संघटना वाढवण्यासाठी आणि म्हणून जे आहे हे मंत्रीपद न घेता पक्ष संघटना कशी वाढेल याच्यासाठी हा निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्याला माहिती आहे एक कार्यकर्त्यामधून उभा राहिलेला नेता आहे कार्यकर्त्यापासून ज्याची कारकीर्द जी आहे ही रिक्षा चालवून जी आहे oh. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि नंतर शाखा प्रमुख सभागृह नेता नगरसेवक नंतर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देत आले तर कार्यकर्त्यामधून झालेले हे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून कार्यकर्त्याचा सर्वप्रथम विचार करणारं हे नेतृत्व आहे म्हणून गेले अनेक वर्ष शिवसेना संघटना वाढीसाठी जे सिनियर आमचे नेते काम करत होते त्यांना पहिलं प्राधान्य जे आहे हे देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं आणि म्हणूनच आज जे जा आहे हे पुत्र जरी डॉक्टर श्रीकांत जरी तीन वेळा खासदार झाला जरी तो मेरिटमध्ये असला तरी ही त्याला बाजूला ठेवून पुत्र मोहाला बाजूला ठेवून कार्यकर्त्याला कसं पुढे घेऊन जायचं एक उदाहरण जे आहे हे मान्य मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राच्या पुढे जे आहे घडून दिलेलं आहे अगदी अगदी मला तुमची अगोदर अनेक उदाहरणं आपण पाहिली हो। पुत्र पुत्र अ... मोहामुळे काय काय गोष्टी झाल्या अगदी अगदी तर तिसरी वेळ खासदार झालोय मला आपण याच्या अगोदर देखील पाहिलेलं आहे मला त्याच विषयी बोलायचं आहे पण त्याआधी तुमचं कोल्हापुरातल्या प्रचार सभे दरम्यान तुम्ही सभा कोल्हापुरात घेतली तिथलं मला एक वाक्य आठवतं हो तुम्ही म्हणालात हर बार राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल होगा वो राजा बनेगा हेच उदाहरण आज दिसलं बघा हो ते वाक्य होतं मीच म्हणालो होतो त्या कोल्हापूरच्या सभेमध्ये की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा जो काबिल होगा वो राजा बनेगा आणि मला वाटतं हे उदाहरण जाणं जनतेसमोर कार्यकर्त्यासमोर जाणं खूप गरजेचं आहे पक्ष जर तुम्हाला वाढवायचं असेल पक्ष जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला कार्यकर्त्यांना बळ देणं खूप गरजेचं आहे सगळे पक्ष म्हणजे आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही की आपल्याला जे हवं आहे ते आपण करू पण कार्यकर्ता नेहमी एक एम करत असतो एक लक्ष असतं त्याचं की पक्षामध्ये सर्वोच्च पद असेल सरकारमध्ये सर्वोच्च पद असेल हे मला कधी ना कधीतरी मिळेल मी त्याच्यासाठी जा जे आहे हे पक्ष पण वाढवत राहीन माई काम काम करत राहीन असा एक लक्ष जो आहे कार्यकर्त्याचा असतो पण अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलं की नंबर वन पोझिशन नंबर टू पोझिशन जी आहे ही ब्लॉक्ड असायची बाबा नंबर वन आणि नंबर टू मध्ये तुम्हाला वेकेन्सी मुळेच नाही तुम्ही त्या गोष्टीचा विचार देखील करायचा नाही अशी परिस्थिती होती त्या गोष्टीला बगल देत जे आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुख्य नेत्यांनी जे आहे हे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला जेणेकरून अजून जोमाने जे आहे हे कार्यकर्ते काम करतील अगोदर आपण पाहिलं की काही लोकांना जे आहे हे आमदार देखील दोन आमदारांना घरी बसून आमदार केलं नंतर आमदार झाल्यानंतर परत मंत्री देखील केलं आणि परत दोन आमदार जे घरी बसले त्यांना परत आमदार देखील केलं अशी देखील व्यवस्था आपण पाहिली आणि आजची ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था खऱ्या शिवसेनेची आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चा। चालणारी ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे नेहमी कार्यकर्त्याला पुढे करत होते आज देखील शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम हे तंतोतंत केलेलं आहे पण श्रीकांतजी आज, आज आजी माझी मुख्यमंत्र्यांसंदर्भात चर्चा तर होते आहे आणि तुम्ही आता ज्याचा उल्लेख करताय तशीच चर्चा आहे की पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर लगेच कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं पण इथे असं घडलं नाही केंद्रीय मंत्रिपदाचे म्हणजे श्रीकांत शिंदे हे काबिल असून त्यांनी सतत तीन टर्म स्वतःला सिद्ध केलेलं असून आणि जसं तुम्ही तुमच्या वडिलांविषयी बोलताय तसं कल्याण डोंबिलीकरांनी पाहिलेलं आहे की पहिल्यांदा खासदार झाल्यानंतरची आणि आत्तापर्यंतची तुमची कारकीर्द तुमची कामं आणि सतत झटत राहणं लोकांमध्ये जात राहणं हे तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं के आहे हे तुमच्या दिसतं असं असताना तुम्हाला बाजूला ठेवून ज्येष्ठतेचा विचार झाला ही सगळी उदाहरण आज महाराष्ट्र बघतो आहे आणि तुलना सुद्धा त्याची करतोय नक्कीच कारण की असंच उदाहरण जे आहे गेलं पाहिजे कारण की खूप संधी जे आहेत भविष्यामध्ये पण येतील माझं वय माझ्या बाजूनी आहे पण मला वाटतं की एका कार्यकर्त्याला एका ज्येष्ठ नेत्याला जे आहे हे त्याचं त्याला एक संधी जी आहे ही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिली एन डी एने दिली आणि मला वाटतं ही उदाहरणं जी आहेत ही कार्यकर्त्यांमध्ये बळ आणण्यासाठी खूप महत्वाची असतात नाहीतर अगोदरचं उदाहरण जर आपण पाहिलं आणि त्याच्यातून काय घडलं दोन वर्ष अगोदर हे दोन वर्ष हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आम्ही नेहमी जसं साहेब नेहमी म्हणतात की मी कार्यकर्ता मी आज जरी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातला कार्यकर्ता जो आहे तुम्ही मरू दिलेला नाही म्हणून कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जे आहे ते दिलेलं आहे कारण की मी तर तीन वेळा झालो आहे ना खासदार आता पहिल्यांदा झालो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला तर दोन हजार चोवीसला तीन वेळ तीन टर्मचा मी खासदार आहे मंत्री होऊ शकलो असतो पण मला वाटतं ज्येष्ठ आपल्याबरोबर जे जे आले सगळे आपल्याबरोबरचे सहकारी त्यांच्यावरती कुठे अन्याय नाही झाला पाहिजे त्यांनाही समान संधी जी आहे ती मिळाली पाहिजे आज माझ्याबरोबरचे सहकारी टीडीपीचे आहेत राम नायडू ते आज मंत्रिपदाची शपथ जे आहे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत आम्ही तिघं जे आहेत आम्ही दोघं जे आहेत हे दोन दो हजार चौदाला पण होतो दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला रक्षा खडसे ती देखील तिसऱ्यांदा खासदार झाली त्या देखील आज जे आहे शपथ घेत आहेत तर असे उदाहरणं देखील आपल्या समोर आहेत पण आज या महाराष्ट्राला जे आहे हे खऱ्या अर्थाने शिवसेना काय हे सांगण्याचं काम देखील जे आहे बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे सांगण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे पण तरी एक वैयक्तिक प्रश्न विचारते रागवू नका वडील म्हणून म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून म्हणून आणि खासदार तुम्हाला वाईट वाटलं नसेलच पण वडील म्हणून म्हणजे बाबांनी असं का केलं असं कधीतरी मनात येऊन गेलं का या दोन तीन दिवसात नाही मीच बाबांना सांगितलं की मला जे आहे आता पक्षाची जबाबदारी द्या पक्षाचं काम जे आहे ते मला करू द्या कारण की आता लगेचच विधानसभेच्या निवडणुका आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पक्ष वाढला पाहिजे कारण की आता दोन वर्षांमध्ये जिथे लोक स्पेक्युलेशन करत होते की शिवसेनेला ज्या आहे खासदार म्हणजे लोकसभेमध्ये दोन जागा देखील निवडून येणार नाही ना ना। आज सात जागा ज्या त्या आम्ही निवडून आणल्या माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून तीन चार जागा ज्या आहेत निवडून आल्या असत्या पण त्याच्यामध्ये जे आहे ते शेवटपर्यंत जे आहे हे ते उमेदवार ठरला नाही काही उमेदवार आम्ही बदलले त्याच्यामुळे जे आहे स्वतःच्या चुकीमुळे जे आहे ते तिथे काही उमेदवार पडले आणि जे समोरचे निवडून आलेत ते कुठल्या मोहल्ल्याच्या मतावरून निवडून आले त्यांनी काय मोठं जे कर्तृत्व केलं नाही लोकांची दिशाभूल करून जे आहेत हे निवडून आले तर आज आम्ही शिवसेनेने शिवसेनेचे जे वोट शेअर होते एकोणीस टक्के त्याच्यातून साडे चौदा टक्के जे आहे हे वोट शेअर जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे भविष्यामध्ये राहिलेलं वोट शेअर देखील शिंदेसाहेबांच्या बाजूनी शिवसेनेच्या बाजूनी येईल कारण की त्यांच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा वाढत जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मला काय वाईट वाटलं नाही माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की मला कुठलाच बाजूने जे आहे ते वाईट वाटलेलं आहे कारण की मला जे आहे पक्ष संघटना पक्षामध्ये काम करना है, मजा येते पक्ष संघटना जर वाढली तर आपला ग्रोथ जो आहे तो आपोआप आणि संधी काय आज थोडी शेवटची संधी आहे पुढेही भरपूर संधी येतील तेव्हा बघूया किंवा हुना तुमचं जे वाक्य होतं प्रतिक्रियेमधलं तुमचं जे वाक्य होत की मला पक्षासाठी पक्ष संघटनेसाठी बांधणीसाठी काम करायचं आहे मला असं वाटतं खूप चांगला मेसेज तुमच्या सगळ्या समर्थकांपर्यंत तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यापर्यंत गेला असेल श्रीकांतजी आज खडबड असणार आहे नवी दिल्लीमध्ये पण तरी सुद्धा तुम्ही वेळ आणि न्यूज एटीन लोकमतशी इतकं छान संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवाशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा श्रीकांतजी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू या सगळ्या घडामोडीं